हमारी स्क्रीन पर आप देख सकते हो, संतोष दादा देखिए यहाँ पर से, और देखिए बिल्कुल से आज कुछ अलग अंदाज, आगरी अंदाज में निश्चित रूप से यहाँ पर कहती है ना, फूल तो टूट कर बिखर जाता है लेकिन से खुशबू हवा में रह जाता है। और ये टूर्नामेंट तो अलविदा ले लेगा लेकिन संतोष दादा का देखिए यहाँ पर से मेहनत रंग खुशबू 364 दिन तक फिर से इंतजार करेगा। तो चलिए, तीन ओवर का मैच रहेगा, चीज के ऊपर गौर रखना होगा दोनों टीम को। और सुपर एट का मुकाबला है दोस्तों, बढ़िया दोनों टीम है। देखिए अपरम मातृपड़ा टीम, देखिए उस विभाग के नागेश पाटिल सब, देखिए सरपंच यहाँ पर तशरीफ रखे हैं, पांच गांव प्रीमियर लीग में मैं वहाँ पर तशरीफ रखा था, बहुत बढ़िया उनके तरफ से योगदान था निश्चित रूप से। और हर इंसान की यही रहती है, देखिए मैंने पहले ही बताया कि महाराष्ट्र में अगर ये टेनिस क्रिकेट आगे पहुँचा है ना, इन हस्तियों की मेहनत ताकत है ना, हमारे पास कोई ICC का मदद है ना BCCI की, लेकिन इनका बहुत बढ़िया सपोर्ट है। जहीर भाई आपका भी तहे दिल से स्वागत है। तो चलेंगे मुकाबला की तरफ, यहाँ पर 18 गेंद का मुकाबला है, दो टीम देखिए टॉप फोर में पहुंच चुके हैं। संदेश जी ये तीसरा टीम होगा यहाँ से पहुंचने वाली टीम है, लेकिन कौन सा टीम पहुंचेगी ये कहना मुश्किल नहीं नामुमकिन है भाई, क्योंकि क्रिकेट ऐसा रंग बदलता है ना जिसका मुकाबला आज क्रिकेट भी नहीं कर पा रहे। ये चलिए ओवर थ्रो, हल्की सी गलती यहाँ पर सोहेल पटेल, देखे यहाँ पर जहाँ पर सिंगल मुश्किल था और वहां पर देखे दूसरा कंप्लीट होता हुआ, दो रन देखे यहाँ पर कंप्लीट होता हुआ, टीम का टोटल देखे जाकर अकाउंट्स खुलता हुआ दूसरे के साथ। प्रीतम जी भोपी देखिए बढ़िया, देखिए पर स्कोरिंग के काम करते हुए, लेकिन तमाम दर्शकों का फिर से एक बार से तहे दिल से स्वागत। प्रीतम जी भोपी देखिए स्क्रीन पर आप देख सकते हो उनका टूर्नामेंट में देखिए कितना मैच, 39 मैच अभी तक देखिए, और रन 6 चौके, बिल्कुल रोशन जी ने जिक्र किए थे, हम भी जिक्र करेंगे इसके साथ साथ। और नवलपाड़ा टीम को कॉन्ग्रेचुलेशन बात देना चाहेंगे टॉप फोर में पहुंचने के लिए, हार्ड लक कहूंगा थोड़ा सा तलोजी मजकूर टीम, बढ़िया क्रिकेट उनके माध्यम से, लेकिन करण ठाकुर का बल्लेबाजी गेंदबाजी, राजेश मात्रे देखे यहाँ पर देखे सोहेल पटेल, थोड़ा उनके गेंद आज हाथों पर नहीं रह रही है, लेकिन मुश्किल बनेगा भाई, कहते हैं ना बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। तो इस मैच को अगर जीतना है, बचाना है, करीब लेना है, तो फिर हर गेंद के ऊपर संघर्ष करना होगा। तो चलिए गेंदबाज तैयार, और स्ट्राइक पर देखे योगेश मात्रे, बहुत बड़ी नाम पटेल की गेंद ब्लॉकल में, देखे नाम ने अपने यहाँ पर सुनहरे अक्षर में लिख रहे हैं नाम, लेकिन योगेश मात्रे देखे बुम बुम दुबई तक दौरा कर चुके हैं। टेन पेल लीजिए, कोई भी ओपन मैच लीजिए, ग्रामीण में लीजिए, बलंगड़ विभाग के एक ताकतवर खिलाड़ी हैं, लेकिन उन्हें देखे यहाँ पर रोक कर रखे हैं। वही की बात आती तो हम जहीर भाई का जिक्र करते हैं, उसके साथ साथ अशरफ जी पटेल देखे बात करेंगे, इम्बा पटेल हमारे अच्छे दोस्त। और ये चलिए क्या गेंद में खराबी, बिल्कुल बीमार गेंद, नो बॉल्स, और उसके साथ साथ यहाँ पर फ्री हिट रहेगा और चौका भी आता हुआ। इस टूर्नामेंट में बात करेंगे ना, सब शेर सवा शेर है, इसलिए ये टूर्नामेंट में कभी चुनाव नहीं होगी। बढ़िया देखिए यहाँ पर संतोष दादा की बात करेंगे, अपनी ताकत से राजा कहलाते हैं, क्योंकि जंगल में कभी चुनाव नहीं होते हैं। और बढ़िया देखिए इस आयोजन करता में सब शेर हैं। बढ़िया गेंद, पूछ लिया इससे बल्लेबाज से सवाल, उनके पास नहीं था जवाब, जवाब तो ढूंढना पड़ेगा गुरु, कहते ना अच्छी किताब अच्छे इंसान हमेशा खोलना पड़ता है। तो यहाँ पर देखिए बढ़िया गेंद, डॉट गेंद दिक्कत बनेगा, लेकिन ज्यादा मुश्किल नहीं रहेगा, क्योंकि ये बल्लेबाजी की बात करेंगे ना, आप पिछला मैच देख लीजिए, करण ठाकुर तीन गेंद डॉट खेले, उसके बाद देखे लगातार तीन छक्का, यहाँ पर ज्यादा ताकत की जरूरत नहीं, बिल्कुल थोड़ा प्लेसमेंट टाइमिंग वो भी कर लिए ना, रन खुद बे खुद आ जाएगा। बढ़िया देखे यहाँ पर से एक रन दूसरे के लिए जाना चाहते थे, लेकिन नकारे यहाँ पर साथी खिलाड़ी, लेकिन एक रनों के साथ टोटल देखे जाकर पहुंच गए यहाँ से 9 रन। बढ़िया समझ बुझ के गेंदबाजी अभी तक, बात करेंगे यहाँ पर नाजिम पटेल से, यानी नाम के नाम से पहचाने जाते हैं जेलानी पटेल, देखे यहाँ पर 12 खिलाड़ी बहुत लंबे समय के बाद टीम में जुड़े हैं, इस साल बहुत इबादत करते हुए निश्चित रूप से। बिल्कुल देखिए चेलानी पटेल जब आते हैं तो हिस्ट्री खोल देते हैं, क्योंकि उस टीम का परफॉर्मेंस पूरी तरह से वाकिफ रहते हैं। और ये चले यहाँ पर जब तक गेंद वापस आता समरा के पास से, लेकिन तब तक बल्लेबाज भी थे गुमराह, ट्रॉम्बे जैसे टीम को देखे चिचपड़ा के मैदान के पर यहाँ पर सिक्कर देकर आए तो कितने कॉन्फिडेंट बेहतर रहेगा, देखिए चैंपियन तर यानंतर जे बघा लढत असणार आहे
कासार वडवली विपक्ष चंदगेम वडवली बी क्रिकेट संघाचा संघनायकानी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. बिग फाइट असणार आहे कासार वडवली विपक्ष चंदगेम वडवली क्रिकेट संघाच्या दरम्यान पुढची लढत असणार आहे. तो चलिए कहते हैं ना जिंदगी अपने दम पे जी जाती है, दूसरे के कंधों में हमेशा जनाजा उठाई जाती है. लेकिन संतोष दादा देखिए आज अपने दम पे यहाँ पर इस टूर्नामेंट किंग मेकर 100 सरकार और कामयाबियां से होता हुआ वे की बात करेंगे. देखिए मैंने जिक्र किया बढ़िया हमारे वहाँ पर दोस्त हैं और आई इलेवन वे देखते होंगे कि बढ़िया टूर्नामेंट वहाँ पर समाप्त हुआ. कैलाश दादा यहाँ पर तशरीफ रख के जा चुके हैं. आई इलेवन वे ग्रुप की बात करेंगे तो निश्चित रूप से अध्यक्ष हैं रायगढ़ जिला और उसके साथ साथ बढ़िया नेक दिल के ओनर्स हैं. कहीं ओपन मैच हम देखते हैं यहाँ पर आई वे के नाम से टीम खेलते हुए. लेकिन आज देखिए यहाँ पर स्टार वे टीम है. शायद आज इस टीम में निकेश मात्रे हैं लेकिन विवेक मात्रे आज टीम में जुड़े नहीं हैं. बहुत बढ़िया. देखिए निकेश मात्रे जब रहते हैं बंटी ठाकुर की तरफ से शुभकामना आता है. जब बंटी ठाकुर मैदान पर रहते हैं तब निकेश मात्रे का शुभकामना जाता है. वाइड का इजाफा देखिए एक्स्ट्रा के रूप में एक रन आता हुआ बढ़िया. यहाँ पर देखिए नबी तुली गेंदबाजी भलाई यहाँ पर एक्स्ट्रा से रन लुटा रहे हैं लेकिन इस बल्लेबाज को रन नहीं दे रहे हैं. तौसीफ पटेल देखिए बहुत मुश्किल समय से ये टीम निकल कर आई क्योंकि मिस यू आज बात करेंगे शकील पटेल जी को. हम देखिए आज भी मिस करते हुए खुदा उन्हें जन्नत अता फरमाए. लेकिन यहाँ पर देखिए अपील लेकिन देखते हैं क्या आवाज आया. अच्छा ये संदेश जी इसलिए डिलीवरी के समय थोड़ा रुकना भी जरूरी है. तो देखते हैं पर थोड़ा हम दोनों अंपायर के बीच में यहाँ से बातचीत चलता हुआ गेंद बल्ले से कितना दूर गया था और कितना नजदीक था. वाइड का इजाफा देखिए यहाँ पर वाइड करार दिया गया तीसरा अंपायर ने. वाइड करार दिया गया जो पहले देखिए डिसीजन था यहाँ पर तर व्यासपीठ आम्ही पाहतो संजय पाटील देवीचा पाडा त्याचबरोबर विकास मात्रे आणि विकास पाटील यांचं इथे व्यासपीठात आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. तो चलिए निकेश मात्रे यहाँ पर मुकाबला सुरू कीजिए. स्कोर की बात करेंगे स्कोर देखिए यहाँ से. तर मित्रांनो बघा 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच चषक संतोष दादा मात्रे ही क्रिकेट स्पर्धा त्यांच्या नावाची क्रिकेट स्पर्धा आहे. रायगड जिल्ह्यातली एक सर्वाधिक नामांकित क्रिकेट स्पर्धा आहे. शत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाला स्वतः आमचे ऑर्गनायझर संतोषदादा मात्रे साहेबांच्या वतीने ते सूचित करण्यात आलेलं आहे की आपण शत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. आणि स्पर्धेमध्ये निश्चित स्वरूपात पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाणार आहे. याचं निश्चित स्वरूपात आपण सर्वांनी जतन करायचे आहे. पुन्हा एकदा मी तुमचं अभिनंदन करू दोन्ही क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा आमच्या 100 किंग मेकर सरकार या संपूर्ण ग्रुपच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही शुभेच्छा देतो. तो चलिए बात करेंगे चलेंगे मुकाबला की तरफ. देखिए यहाँ पर यूट्यूब मुकाबला है निश्चित रूप से. बाद में भी खिलाड़ी आकर देख सकते हैं लेकिन जो अंपायर का डिसीजन है उसके ऊपर चलना पड़ता है. शायद मुझे लग रहा है निकेश मात्रे बता रहे कुछ आवाज है लेकिन आवाज देखिए काफी तरीके होते हैं. और ये चलिए भाई बहुत बड़ा यहाँ पर AK-47 रन. एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. चलिए महेंद्र पाटिल साहब देखिए उनकी तरफ से बात करेंगे हैट्रिक छक्के के लिए ₹1,000 देखिए यहां पर से. टोटल की बात करेंगे देखिए छक्के के साथ टोटल जाकर पहुंच गया 19 रन. देखिए योगेश मात्रे के तरफ बड़े खिलाड़ी हैं इसलिए देखिए पिछला गेंद तौसीफ पटेल फिर से एक बार तैयार. और इस बार देखिए नजरे कहीं निगाह कहीं थोड़ी सी यहाँ पर चेंज अप ऑफ द पेस गति से बीट करना चाहते थे लेकिन योगेश मात्रे देखिए यहाँ पर वही टाइमिंग वही ताकत देना चाहते थे. बढ़िया छक्के के साथ देखिए टीम का टोटल जाकर पहुंच गया यहाँ पर 19 रन. और कितना लंबा छक्का था
जैसे कहते ना ऊपर से पहाड़ गिरा तो किस्मत क्या करे। योगेश मात्रे ये जब तक मैदान पर हैं तब तक थोड़ी सी परेशानी। और ये चलिए इस बार गेंद तो ऊंचाई ले ली है, लंबाई की कमी। और निकेश मात्रे देखे खुद फंस गए थे यहाँ पर, लेकिन आखिरकार यहाँ पर कैच बनते हुए। मास्टर पुढची लढत असेल बघा शेवटचा पुकार इथे कासार वडवली विपक्ष चंदीग्राम चंदीगेम वडवली बी क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। तो चलिए भाई ये देखे हेलीकॉप्टर उड़ाया लेकिन सीधा लॉन्ग ऑफ फील्डर और एक कैच यहां पर राजेश मात्रे बैक टू पेवलियन। समरा ने किया यहाँ पर गुमराह, बढ़िया कैच राजेश मात्री। कहते हैं ना मीठा खाने का मन था लेकिन जेब में एक नोट कम था। बल्लेबाज का इरादा था यहाँ पर एक चौका या छक्का लगे लेकिन एलिवेशन का यहाँ पर थोड़ा सा कमी था। जो टाइमिंग एलिवेशन देना चाहते वो नहीं दे सके उस गेंद के ऊपर, लेकिन विकेट गिरता हुआ। लेकिन इस मैदान के अल्पेश बुलबुम ओहो चिंगो चिंगो हैट्रिक विकेट तौसिफ पटेल। वार रे वाह छा गए गुरु, इससे कहते हैं मामा ठाकुर अरुण भी गए और सपना। तेरा इतने नीचे सुरबा था संपूर्ण रायगढ़ आणि ठाणे जिल्ह्यामध्ये शंभर किंग मेकर सरकार म्हणून ज्याने आपली ओळख निर्माण करून दिलेली आहे त्या स्पर्धेची आमची आन बान आणि शान सन्माननीय आहे। संतोष शेठ मात्रे साहेब यांच्या वतीने तौसिफ पटेल स्टार वोबी क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू तौसिफ तुमच्यासाठी तुझ्यासाठी खऱ्या अर्थाने इथे 1000 रुपयाचा पारितोषिक सन्माननीय संतोष शेठ मात्रे माजी सरपंच नितलस यांच्याकडून। क्या बात है महागुरु सर, इसे कहते हैं उल्फत में जो सर कटाए उसे सरदार कहते हैं और मैदान के बाहर जो खिलाड़ियों का हौसला आत्मविश्वास बढ़ाए उसे नायक नहीं खलनायक कहते हैं। बाबूशा आज बिल्कुल इस प्रतियोगिता की आन बान और शान आदरणीय संतोष शेठ मात्रे साहब इनका बिल्कुल एटीएम बंडल खुला आज बिल्कुल। इनामों की बरसात दिन भर होगी इस प्रतियोगिता में, उन्होंने बिल्कुल खिलाड़ियों के लिए एक चैलेंज किया है। क्या बात है संतोष दादा ने बता दिया भाई दिल का दरवाजा खुला है राजा राजा। मात्रेपाडा क्रिकेट संघाच्या फलंदाजाने तर लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 षटकार तटवले तर संतोष मात्रे साहेबांच्या वतीने 2000 रुपयाचा पारितोषिक खेल स्टार्ट। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 19 रन है। अच्छे दादा देखिए एक सफल टूर्नामेंट से लेकिन उनके चेहरे पे स्माइल हल्का रहता है, वो शाम सुबह से काम को निपटाते हैं क्योंकि साथ में देखिए संतोष दादा जैसे बहुत बड़ी हस्ती। मच्छिंद्र मात्रे मैदान पर उतरे हैं और ये देखे इसे कहते हैं मारता है कम भगाता है ज्यादा और 1-4 रन। तो चलिए बात करेंगे यहाँ पर 169 देखे 200 को 100 मतलब 200 को यहाँ पर एक चौके की कमी है इस टूर्नामेंट की। और ये चलिए खराब गेंद सही नसीहत और 1-6 रन। क्या बात है आ गया दिल चुराने में आ गया। टीम का स्कोर देखिए 29 रन लेकिन इस टूर्नामेंट का देखिए 350 छक्का। संजय जी पाटिल देखे देवी चपड़ा विकास जी देखे मात्रे उनका भी तहदिल से स्वागत। बढ़िया खिलाड़ी बढ़िया आयोजन करता हूँ जिनका टूर्नामेंट से आने वाला महीना देखे 2 से लेकर 5 तक है देवी चपड़ा के मैदान के ऊपर आपको देखने को मिलेगा। लेकिन यहाँ पर देखे एक शानदार मंचर बन चुका है, एक बढ़िया मुकाबला टेक्शन मुकाबला देखे तौसिफ पटेल थोड़ा सा नजदीक यहाँ पर मच्छिंद्र मात्रे के लिए है। फील्ड का देखिए थोड़ा सा यहाँ पर बदलाव देखने को मिला है और मच्छिंद्र मात्रे देखे जिस तरह से हावी हुए हैं
कहते हैं ना, शेर को पकड़ कर अगर जंगल में भी रख दो ना, जंगल से पकड़ के ला के अगर पिंजरे में भी शेर को रख दो ना, फिर भी वो घास नहीं खाता है। क्या मच्छिंद्र मात्र यहाँ से रुकेंगे? अगला गेंद 105 पर से एक बार तैयार। ओहो बढ़िया गेंद, विकेट के जड़ में गेंद, ये गेंद तो करना होगा आपको लगातार। एक रन और देखते देखते आंखों ही आंखों में यहाँ पर दूसरा रन भी मुकम्मल कर दिया है सोहेल पटेल। देखिए आज इनका शायद दिन बेहतर नहीं है। गेंद जब भी उनके हाथों पर आता है कभी हाथ से निकल जाता है और ओवर थ्रो देखे यहाँ पर, जिसका यहाँ पर दो रन लिए, सिंगल को डबल में कन्वर्ट कर दिए। अभी भी देखिए बात करेंगे ना, तीन गेंद बचाए हैं, टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 31 रन। विवेक मात्रे नहीं है आज उनका कमी निश्चित रूप से खेलता हुआ। इस बार गेंद को खेले हैं दो फील्डर हैं, नाम पटेल गेंद के नीचे हैं और जब तक गेंद को रोकते तब तक एस नो तू तू में, लेकिन दोनों भाइयों की जोड़ी है देखिए यहाँ पर, कृष्णा मात्रे और मच्छिंद्र मात्रे। देखते हैं यहाँ पर टोटल को कहां तक ले जाएंगे। अभी तक देखिए यहाँ पर टोटल की बात करेंगे 32 रन बनाए हैं, लेकिन और भी दो गेंद बचाए हैं। कहते हैं ना, ऊंट से अगर दोस्ती करनी है तो फिर दरवाजा ऊंचा करना होगा। अगर आपको 40 के ऊपर पहुंचना है तो फिर इस दो गेंद के ऊपर एक आंख बड़ा हिट है। तर निश्चित स्वरूपात प्रथमता तुम्हाला वॉर्न दिली जाणार आहे। वॉर्निंग असणार आमचे पंच। मेन अंपायर पाहतो प्रवीण मात्रे, स्पेलिंग अंपायर द्वारकानाथ चोरगे। पंचांचा डिसिजन अंतिम डिसिजन असणार आहे। तो चलिए चलेंगे यहाँ पर मुकाबला की तरफ। टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से रुका है 32 रनों के ऊपर, लेकिन से चलिए हमारे शैंडी पालकर सर मैदान पर उतरे। पांच दिन देखिए प्रवीण जी मात्रे सर बात करेंगे, बहुत बढ़िया अनुभव देखिए एक टेनिस क्रिकेट से लेकर एक कप्तान कोहली के नाम से। तो चलिए यहाँ पर सैंडी पालकर सर की तरफ से देखिए एक संदेश है, मॉन्की विकेट से यहाँ पर नहीं है निश्चित रूप से। तो चलिए गेंदबाज तैयार, और ये चलिए सीधे बल्ले से खेले और समरा हुआ, रे वाह कर दिया यहाँ पर बल्लेबाज को गुमराह। क्या बात है, क्या कमाल के गेंदबाजी देखे यहाँ पर तौसीफ पटेल के बाद यहाँ पर सोपान भोईर, देखे चौके खाए छक्के खाए लेकिन उसके बाद वापसी करते हुए। बता दिए भाई सोपान भोईर के हमें सपनों में दिल लगाने का आदत ना रहा और लगातार चौके छक्के। और देखिए यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर किरण मात्रे देखे एक बार अंतिम गेंद है, लेकिन आखिरी गेंद के ऊपर क्या एक चौके छक्के के साथ एक फाइटिंग टोटल तक ले जाएंगे। और ये चले यहाँ पर हवा में गेंद, एक रन आसानी के साथ दूसरे के लिए और दूसरा रन भी मुकम्मल। बढ़िया यहाँ पर देखिए गेंदबाजी देखने को मिला, लेकिन थोड़ा सा यहाँ पर बल्लेबाजों ने भी यहाँ पर सिंगल डबल से टोटल को आगे बढ़ाया। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर 34 रन 35 रनों की टारगेट है। संदेश जी ये टारगेट इतना बड़ा तो नहीं कहा जाएगा, लेकिन इतना बुरा भी नहीं कहा जाएगा। जिस टीम के पास देखिए योगेश मात्रे जैसे गेंदबाज हैं, एक शोएब अख्तर की रफ्तार है जिसके पास, लेकिन देखते हैं उनके सामना कैसा करेंगे। 35 रनों के टारगेट हैं। चलते हैं सबसे पहले महागुरु सर के पास और उसके बाद कॉमेंट्री बॉक्स में होगी बदलाव, प्रवीण जी गायकर सर जुड़ेंगे। थैंक्स बाबूचा, इधे मान्यवरान सन्मानित केले जाईल। सन्माननीय 100 किंग मेकर सरकार ची खूप मोठी ओळख या स्पर्धेचे आदरणीय संतोदादा मात्रे माजी सरपंच नितलास यांना मी ते आमंत्रित करत आहे की आपले परम मित्र कैलास दादा मात्रे यांचं आपण इथे स्वागत करावं। कैलास दादा आपण इथे यायचे, आपला येतोचे सन्मान इथे केला जाईल। निश्चित स्वरूपात आपण पाहतो आज खऱ्या अर्थाने ही आहे आमची आगरी कोहली कराडी समाजाची संस्कृती आणि तिचं जतन केलं जातं मित्रांनो। म्हणूनच म्हटलं जातो आपल्या भूमीला ही भूमी आहे आमची भूमिपुत्रांची। तर निश्चित स्वरूपात भूमिपुत्रांच्या खऱ्या अर्थाने
पोषका मध्ये आपण संतो दादा म्हात्रे साहेबांनी ते पाहतो कार्यार्थाने आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे सन्माननीय आहे कैला दादा म्हात्रे यांचं मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊना सन्माननीय 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच चषकाच्या वतीने इथे कैला दादांचं स्वागत केलं जात आहे। त्याच्यानंतर पोसरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच नागेदादा पाटील साहेब आपण यावं आपलं इथे सन्मान केलं जाईल। संतो दादा आपण त्यांचं इथे स्वागत करावं। सरपंच आहेत आणि आपल्या प्रेमास्थ खऱ्या अर्थाने ते आज इथे आलेले आहेत। पोसरी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय नागेशदादा म्हात्रे नागेशदादा पाटील साहेबांचं मायेची उपदारशाल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊना खऱ्या अर्थाने आमच्या 100 किंग मेकर सरकार चषक क्रिकेट स्पर्धेची आन बान आणि शान संत दादा म्हात्रे साहेबांचं येतो त्यांच्या शुभ हस्ते नागेश पाटील माजी सरपंच पोसरी यांचं स्वागत इथे केलं जात आहे। त्यांच्या समवेत आमचे ऑर्गनायझर अजय दादा पवार यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे। तर संजय पाटील देवीचा पाडा यांचं इथे स्वागत केलं जाईल। संजय यायचे आपण इथे आमच्या ऑर्गनायझर पाहतो संतो दादा म्हात्रे साहेब त्याच्यानंतर एकनाथ दादा पाटील माजी सरपंच वावंजय संजय पाटील देवीचा पाडा यांचं इथे स्वागत केलं जाईल आणि वळणार आमचे रॉक स्टार प्रवीण गायकर यांच्याकडे कंटिन्यू। थँक्यू महागुरु। सुपर 8 ची ही लढत तुम्ही मैदानावरती पाहू शकाल। आतापर्यंत सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेले दोन संघ सिद्धी करवले आणि त्यांच्या समोर नेवाली पाडा हे दोन संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेत आणि सुपर 4 साठी अजून तिसरा संघ कुठला क्वालिफाय होईल याच्यासाठी लढत मैदानावरती। म्हात्रेपाडा विपक्ष स्टार 11 ओवे नाणेफेकेचा कौल जिंकला होता ओवे क्रिकेट संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं ते म्हात्रेपाडा क्रिकेट संघाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना 34 धावा कुठल्या आहेत 35 धावांचा पाठलाग इथे मैदानावरती करत असताना हे दोन्ही फलंदाज निकेश आणि नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही समरा हे दोन फलंदाज पाहू शकाल। गोलंदाजीच्या मार्कवरती भुग्या उर्फ योगेश पहिलाच बॉल वेगाने होता पहिलाच बॉल वाईडीश लॉंगनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय एक धाव इथे कम्प्लीट होईल आणि एके धावेच्या मैदानात निकेशनं मात्र आपलं खाता खोललाय आणि एक धावेच्या मैदानात धावसंख्या पोहोचते ती स्टार 11 ओवी क्रिकेट संघाची बिनगडी बाद असताना एक। शकील पटेल मित्रांनो अर्थात आज आपल्यामध्ये नाहीये परंतु त्याला या स्पर्धेच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहूया कारण एक गुणवान खेळाडू सातत्याने ओवे क्रिकेट संघासाठी राहिलाय मात्र तो आपल्यामध्ये नाहीये त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच आमच्या या स्पर्धेकडून त्याला भावपूर्ण श्रद्धांजली असेल। एक धावसंख्या स्कोर कार्डवरती स्ट्राईक एंडला फलंदाज पोहोचलेत ते म्हणजे समरा गोलंदाज तयार वेगवान यॉर्क टाकण्याचा प्रयत्न होता परंतु बॉलरच्या डोक्यावरून चेंडूला फेकला होता लॉंग ऑफ मध्ये वेगाने आले होते क्षेत्ररक्षक जबरदस्त फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली मात्र इथे धावा मिळतील या बॉलवरती टोटल दोन कंप्लीट झाल्यात गुड रनिंग बिटवीन विकेट दोन खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळाली आणि दोन धाव्याच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती इथे 3 या धावसंख्येवरती। तर व्यासपीठावर पालेबुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सचिन शेठ तांडेल यांचं आगमन झालेलं आणि त्यांच्या समवेत मच्छिंद दादा पाटील यांचं व्यासपीठावर आगमन आपलं स्वागत आहे। 3 धावसंख्या स्कोर कार्डवरती 35 धाव्यांचं टार्गेट आहे इथे मॅच जिंकण्यासाठी अजूनही इथे 32 धाव्यांची गरज असेल योगेशचे ओव्हर काफी भरपूर निर्णायक असतील। यावेळी वेगवान चेंडू होता इथे देखील बॉलरच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगता होईल धावसंख्या मात्र इथे स्थिर। बघा किती वेगाने हा बॉल टाकला होता तो गोलंदाज योगेश म्हात्रे यानं योगेशचं पहिलं पॉवर प्लेचं षटक भरपूर निर्णायक असेल या मॅचमध्ये कारण 35 धावा इथे रोखल्या जातील की 35 धावा ओवी क्रिकेट संघाकडून बनवल्या जातील याच्याकडे लक्ष आमच्या प्रेक्षकांच्या देखील असते परंतु ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असेल सुपर 4 एक ट्रॉफी तुम्ही नक्कीच घरी घेऊन जाऊ शकाल। पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची कडा फलंदाज होतील बाद योगेश म्हात्रेला मिळाली ही पहिली सफलता आणि फलंदाज बाद होतील समरा पटेल बॅक टू द पॅवेलियन। थँक्यू डीजे थँक्यू डीजे सावंत शेठ नितलाश ते देखील आमच्या समवेत आहेत। सावंत शेठ तुम्ही भाजपची सरकार पाहिलीत महाविकास आघाडीची सरकार पाहिलीत पण ही 100 किंग मेकर सरकार खूप अलग आहे बदलत जाताना ज्यांचं कष्ट रुबाबदार त्यांचं वागणंही रुबाबदार असतं आणि संतोष शेठ म्हात्रे खऱ्या अर्थानं 100 किंग मेकर सरकार गोल्डन मॅन आज मात्र नेहमी सातत्यांच्या गोल्या डोळ्यावर गॉगल्स आणि त्याच्यानंतर आज आगरी कोहली कराडियाची ओळख म्हणून एकविरी आईची टोपी कॅप त्यांच्या डोक्यावर नक्कीच तुम्ही परदान आज वेगळं रूप आणि आज फायनल म्हटल्यानंतर जसं डीजेचं सॉन्ग वाजतंय तसं ते त्वरा त्यांचा डान्स देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि आज मात्र मजा येईल
तरी ते विकेटची नितांत गरज होती ती मात्रेपाडा क्रिकेट संघाला आणि ती विकेट घेण्यामध्ये यश लाभलंय ते गोलंदाज योगेश उर्फ भुग्या जबरदस्त गोलंदाजी वेगवान गोलंदाज गोलंदाज मलंगड परिसरातील त्यावेळेस देखील यॉर्कर चेंडू यॉर्कर पे वार विरोधी कीपर शिकार काय जबरदस्त गोलंदाजी लाइन आणि लेंथ ने इथे करत असताना निर्धाव चेंडूजी सांगता स्कोर मात्र इथे थांबलाय आतापर्यंत विचार केला एक गडी बाद झाल्यानंतर तीन इथे जर असे निर्धाव चेंडू खेळत गेला तर तुमच्याकडे नक्कीच मिडल ऑर्डरला अजून चायना सारखा एक घातक फलंदाज आहे त्याच्यावर जबाबदाऱ्या वाढत जातील परंतु इथे या दोन फलंदाजांना मात्र दावा बनवायला देखील भरपूर गरजेचं असेल आज लग्नाचा वाढदिवस आहे अजय पवार आयोजक का तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा फलंदाज तयार यावेळेस देखील लाईन भरपूर चांगली आहे जबरदस्त एकदा योगेशची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो फक्त तीन धावा दिल्या आणि एक महत्त्वपूर्ण गडी बाद केला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र पूर्णपणे बॅकफूटवर ढकललंय ते स्टार इलेव्हन ओवी क्रिकेट संघाला एक षटक समाप्त झालंय तीन धाव संख्या एक गडी बाद झाल्यानंतर आता 12 चेंडू आणि 32 धावांची गरज प्रवीण निचे स्वरूपात योगेशचा जर आपण विचार केला तर विश्वजीत ठाकूर दिगोडे त्याच्यानंतर अंगद पाटील इनामपुरी आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने हा गोलंदाज बघायला मिळतो की ज्याचा अटॅक्टिव्ह मारा आपल्याला बघायला मिळाला त्या गोलंदाजाचं नाव आहे योगेश म्हात्रे मागच्या वर्षी देखील भंगारपाटाच्या स्पर्धेमध्ये ते आले होते तेव्हा देखील त्यांनी 24 बॉलमध्ये 96 धावा कुठल्या होत्या या संघानं आणि चांगली बॅटिंग अर्थातच म्हात्रेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती परंतु या स्पर्धेमध्ये देखील तोच वर्चस्व सातत्य टिकवून ठेवत असताना एक चांगला खेळ त्यांनी दाखवला आणि सुपर 8 लढतीमध्ये ते मात्र इथपर्यंत त्यांचा प्रवास आतापर्यंत झालाय परंतु इथून पुढे जातील का ओवे संघ त्यांना रोकेल का आता 12 चेंडू आणि 32 धावांची गरज प्रति ओव्हर प्रति षटकामागे तुम्ही विचार केला आता 16 धावांची गरज असेल ती स्टार 11 ओवे क्रिकेट संघासाठी पहिलाच बॉल इथे पाहू शकाल तुम्ही ऑन साईडला खेळलेत मिड विकेटला क्षेत्ररक्षक आलेत वेगाने एक धाव इथे कंप्लीट होते एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 4 या धावसंख्येवरती 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावींची गरज स्टार 11 ओवे मात्रेपाडा संघाचा तुम्ही विचार केला तर काय निर्णायक गोलंदाजी केली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ती म्हणजेच गोलंदाज योगेश म्हात्रे स्क्रीनवर त्याच्यानंतर तुम्ही आमच्या व्यासपीठावर सातत्याने पाहुण्यांची आज भरपूर उपस्थिती पाहू शकाल यावेळेस देखील चेंडू चांगला आहे परंतु रन घेण्याचा प्रयत्न होता यष्टी रक्षक पाहत राहिले पंचांकडे परंतु इथे पंचांचा इशारा मात्र तुम्ही पाहू शकाल कुठलाही निर्णय नाहीये एक रन इथे कंप्लीट होईल तर इथे एक धाव नक्कीच कंप्लीट होते एक धावेच्या मदतीने 22 इशारा इथे पंचांचा येईल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती सातत्याने तुम्ही आज या मैदानावरती स्क्रीनवर तुमच्या टी व्ही सेटवर मोबाईलवर तुम्ही गोल्डन मॅन शंभर सरकार संतोष शेठ म्हात्रे यांना पाहू शकाल कारण आज मात्र आगरी कोहली पूर्णपणे संस्कृती जपत असताना आज ते आजचा अलग रंगभूषेमध्ये कपडे परिधान करून तुम्ही त्यांना स्क्रीनवर पाहताय कारण ज्यांनी स्वप्न होतं की 4 बाईकची स्पर्धा मला तर वाटतं पहिली स्पर्धा असेल ही 4 बाईक ज्या स्पर्धेमध्ये ही नवीन संकल्पना करून दाखवली अजय पवार तुमचं धन्यवाद संतोष शेठ म्हात्रे आपलाही धन्यवाद यावेळी साबेत आहे शासकीय लेगला क्षेत्ररक्षक आलेत परंतु एक धाव कंप्लीट होते दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला आणि दोन धावा इथे सहजरित्या कंप्लीट होत आहेत आणि दोन धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 7 या धावसंख्येवरती आता 9 चेंडू 28 धावांची गरज आहे पुढच्या वर्षी मला तर वाटतं या स्पर्धेमध्ये विकास 4-व्हीलर आहे असं त्यांनी आव्हान केलं आणि नक्कीच दमदार स्पर्धा पुढच्या वर्षी देखील तुम्हाला पाहायला मिळेल आता मात्र इथे ओवे संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर लहानपणी तुम्ही खेळ खेळले असाल कबूतर उड गाय उड चिमणी उड आता इथे षटकार उडवावे लागतील गोलंदाज पुन्हा एकदा तयार यावेळी साखुटा पॅसा बॉल नक्कीच उचली घेणारा चेंडू निर्धाव चेंडूची इथे सांगत होते एक एक निर्धाव चेंडूसाठी टाळ्या वाजल्या जात आहेत त्या म्हणजेच म्हात्रेपाडा क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना आणि इथे गोलंदाजीच्या मार्कवरती राजेश यांना पाहू शकाल शेवटचे 2 चेंडू या षटकामधील असतील 8 चेंडू 28 धावांची गरज राजेश म्हटल्यानंतर आमचे परममित्र मांगरूळचे समाधान पाटील यांचे मेहुणे आहेत आणि एक एक जबरदस्त इथे गोलंदाजी करत असताना साकारत असताना आपल्या संघासाठी 8 चेंडू 28 धावांची गरज यावेळीच देखील पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅट्समन निकेश यांचा परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला बाद व्हावं लागेल आणि मैदानातून फलंदाज होईल बाहेर तो म्हणजेच निकेश म्हात्रे बॅक टू द पॅव्हिलियन
केवडी से तरी देखा रे अर्थान सात चेंडू आ 27 धावी गरज पूर्वा 11 डोंगराचापाडा टीम के ओनर और डोंगरापाडा ग्राम पंचायत के सदस्य सुनील शेठ फडके यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या दोन्ही संघांना शुभेच्छा परंतु इथे आमचे गुंडलिक शेठ यांच्या चेहऱ्यावर आज मात्र निश्चित तुम्ही हास्य पाहू शकाल कारण त्यांनी खऱ्या अर्थाने संघाला मोठं योगदान दिलंय त्यांचंही या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या समेत महेंद्र शेठ पाटील हे देखील आहेत ते देखील बिग सपोर्टर बघा प्रत्येक डॉट बॉलसाठी त्यांच्या माध्यमातून ते टाळ्या वाजत जातात इथे शॉर्ट पिच लाईनचा बॉल होता परंतु लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधून जाईल चेंडू वेगाने सीमा रेषा पलीकडे चौकार आणि शेवटच्या बॉलमध्ये आलेला हा चौकार का मॅच कमबॅक करून देईल का दोन षटक समाप्त झालेत दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 12 या धावसंख्येवरती आता 6 चेंडू आणि 23 धावींची गरज आता मात्र 6 चेंडू 23 धावींची गरज कर्जत तालुक्यातील दिग्गज पॅकर गणेश कदम साहेब सालवाड हे देखील मॅचला इथे एन्जॉय करतायत त्यांच्या माध्यमातून 100 किंगमेकर सरकार संतोष शेठ मात्रे साहेब आणि त्यांच्या समेत या स्पर्धेला देखील शुभेच्छा आल्यात तर गणेश कदम साहेब सालवाड तुमचंही आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो तर 6 चेंडू इथे जिंकण्यासाठी विचार केलात तर 23 धावींची गरज आहे नुसते ध्येय उत्तम असून चालत नाही तर ते ध्येय गाठण्यासाठी लागणारे प्रयत्न सुद्धा उत्तम असावे लागतात आता मात्र हे प्रयत्न करावे लागतील ते म्हणजे या ठिकाणी ओवे क्रिकेट संघाला आणि तेच प्रयत्न करावे लागतील मैदानावरती मात्रेपाडा क्रिकेट संघाला मात्र विचार जर आपण केला कुंडलिक शेठ कारण भरपूर असे संघ आहेत तुम्ही ठाकूरपाडा ठाकुरली गावामध्ये गेले तर सर्व ठाकरे खेळाडू भेटतील फुंडेमध्ये गेला तुम्हाला सर्व घरातचे खेळाडू भेटतील तोंड्रामध्ये गेला सर्व पाटील आडनावांचे खेळाडू भेटतील आणि ते मात्रेपाडाचा विचार केला तर सर्व मात्रेपाडा नावाचे खेळाडू तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतील 6 चेंडू 23 धावांची गरज मॅच इम्पॉर्टंट आहे कारण इथून जिंकाल तर किंगमेकर 100 सरकारची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जावाल गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अल्पेश मात्रे राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल चायनासाठी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता निर्धाव चेंडूजी इथे सांगता होत असताना आता मात्र मॅच खुली करतो की काय हा गोलंदाज अल्पेश वेगवान चेंडू होता आणि अचूक टप्पा त्याने लाईन हेरली की बॅट्समन कशा पद्धतीने फटके मारण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच अनुषंगाने इथे जबरदस्त गोलंदाजी करत असताना सेकंडला तुम्ही सोहेल उर्फ चायनाला पाहू शकाल 5 चेंडू मात्र 4 षटकारांची गरज आहे ती स्टार 11 ओवी क्रिकेट संघासाठी चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत 2 गोलंदाजांच्या माध्यमातून इथे देखील लाखू टप्प्याचा बॉल परंतु स्ट्राईक मात्र त्याच्याकडेच ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल नॉन स्ट्राईक इनचे फलंदाज तौसिफ पटेल यांच्या माध्यमातून आणि या चेंडूवर जर डॉट बॉल आला निर्धाव चेंडू आला तर कुंडलिक शेठ आणि महेंद्र शेठ यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक मात्र या गोलंदाजाला दिलं जाईल आणि षटकार हॅट्रिकसाठी 3000 दिलं जाईल ते म्हणजेच या स्पर्धेचे आमचे शिल्पकार करताना अजय शेठ पवार यांच्या माध्यमातून आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणजे आज त्यांची बायको घरी नक्कीच खुश असेल आणि देखील बायको विचार करत असेल तिकडे षटकारला 3000 लावतायत आज इथे आपला सेलिब्रेट आहे आणि नक्कीच जोरात ते देखील करतील इथे हवेत आहे बॉल मॅच अजून संपलेली नाही चेंडू जाईल बॉलरच्या डोक्यावरून लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून सीमा रेषा पलीकडे षटकार नक्कीच नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची सुमधुर संगीत ऐकली पापीला पापणी भिडते त्याला निमित्त म्हणतात वाघ दोन पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला छत्रपती शिवाजी राजे म्हणतात ही जबरदस्त स्पर्धा तुम्ही मैदानावरती अजूनही 3 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावींची गरज आहे उन्हात कास लगेच गरम होते तर हिरा थंड राहतो आयुष्यात कितीही संकटे आली तरी शांत राहा स्वतःला शांत ठेवून संकटावर मात करण्यात खरा हिरा असतो 3 चेंडू 17 धावींची गरज इथे लाईन पाहावी लागेल जबरदस्त चेंडू परंतु इथे डॉट बॉल येईल आणि आता मात्र विजयाचा आनंद साजरा करत असताना एक कक्षेने वाटलं होतं की विकेट गेली की काय परंतु इथे हा डॉट बॉलचा सेलिब्रेशन होता कारण त्यांना माहिती आता 2 बॉल आणि 17 धावींची गरज आणि जर हे 2 चेंडू जर डॉट काढले निर्धाव फेकले तर 4000 रुपयाचं पारितोषिक महेंद्र शेठ आणि कुंडलिक शेठ यांच्या माध्यमातून इथे दिलं जाईल 2 चेंडू 17 धावींची गरज गोलंदाजीच्या मार्कवरती अल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतील मॅच मात्र खुली केली ती गोलंदाज अल्पेश यानं मात्रेपाडा संघाकडे 2 चेंडू 17 धावींची गरज
बैटिंग थोड़ी कमजोर पहाय मिले पैल दोन ओवर मध्य इधे बैट ची आतरी काड़ा लगली फलंदाजाला मात्र इधे बाद वाव लगे हादरा लगे तो ओवे क्रिकेट संघाला तीसरा नक्कीच क्या बात है शंभर किंग मेकर सरकार संतोष मात्रे यांच्या नावातच दम आहे पण राजा अजयकर तुमच्या आवाजात देखील चांगला दम आहे कारण हे सुमधुर संगीत आपण जे रचलं आणि एक जबरदस्त सॉन्ग्स इथे पाहायला मिळालं ऑन साइडला खेळलेत परंतु इथे एक धाव कंप्लीट होईल का रनआउट जर झाले असते तर निर्धाव बॉल आला असता आणि 4000 रुपयाचा मानकरी ठरला असता तर कासारवडवली संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या कासारवडवली क्रिकेट संघाच्या संघनायकाला आमचा शेवटचा पुकार आहे नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा सचिन ईश्वर तांडेल माजी सरपंच पालेबुद्रुक आपण थांबला जी आपला सन्मान इथे केला जाईल तर योगेश मडवी आपण स्टेजशी संपर्क साधा तर हार्ड लक टीम